मित्रांनो, तुम्हाला व्यवसाय करायची इच्छा आहे पण पैसे नाहीये, किंवा पैसे आहे व्यवसाय करण्यासाठी पण कस्टमर कुठून आणायचे हा प्रश्न पडतो, किंवा व्यवसाय छोटा आहे पण कस्टमर आणण्यासाठी मार्केटिंगसाठी पैसे नाहीये, ह्या सर्व समस्यांचे उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या प्रकारे व्यवसाय करायला सांगणार आहे, तुम्ही थोडी मेहनत केली आणि युक्ती वापरली तर तुम्हाला एक रुपया खर्च येणार नाही, शिवाय मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे लागणार नाही, तरी सुद्धा महिन्याला तुम्ही 20 ते 30 हजार कमवू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मित्राचे उदाहरण देणार आहे, जो हा मार्ग वापरून महिन्याला चांगले पैसे कमवतो। व्हिडिओ खूपच फायदेशीर होणार आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती करेल की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, माझा सुधीर नावाचा मित्र आहे, प्रायव्हसीमुळे नाव बदलले आहे। त्याला पहिल्यापासून व्यवसाय करायचीच इच्छा होती, पण त्याच्याकडे जास्त भांडवल नव्हते, पण तो हुशार आणि प्रचंड बुद्धिमान आहे आणि त्याची जबरदस्त मेहनत करायची तयारी होती। म्हणूनच त्याने काही नसताना सुद्धा स्वतःची कंपनी रजिस्टर करून ठेवली होती। तो काय करायचा, जिथे जाईल तिथे निरीक्षण करायचा की कोणकोणत्या अशा वस्तू आहे की ज्याची मार्केटमध्ये मागणी जास्त आहे। उदाहरण म्हणजे समजा आम्ही हॉटेलमध्ये गेलो की तो निरीक्षण करायचा, फॅन कोणत्या कंपनीचा आहे, पाण्याचे फिल्टर कोणत्या कंपनीचे आहे, फर्निचर कोणत्या कंपनीचे आहे, टीव्ही कोणत्या कंपनीचा आहे। असं निरीक्षण करता करता त्याच्या लक्षात आले की हॉटेल्समध्ये दवाखान्यांमध्ये जे टीव्ही असतात ते लोकल ब्रँडचे असतात। सुधीरला लगेच एक कल्पना सुचली, त्याने लोकल ब्रँडचे टीव्ही विकायचा निर्णय घेतला। पण स्टॉकमध्ये टीव्ही घेऊन ठेवणे त्याला परवडणारे नव्हते, कारण पहिले तर त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते आणि टीव्ही नुसते घेऊन ठेवले आणि ते विकलेच गेले नाही तर ही पण एक भीती होती। त्याने काय केले, शहरामध्ये जाऊन जे लोकल टीव्ही बनवणारे मॅन्युफॅक्चरर असतात त्यांना भेटायला सुरुवात केली। पण हे मॅन्युफॅक्चरर जे असतात ते तुम्हाला कधी भाव देतात, जेव्हा तुम्हाला त्यांना ऑर्डर द्यायची असते। त्यामुळे अनेक ठिकाणी सुधीरला नकार मिळाला, पण सुधीरने हार मानली नाही। शेवटी एक मॅन्युफॅक्चरर सुधीर बरोबर व्यवहार करायला तयार झाला। सुधीरने त्याला सांगितले की मी तुम्हाला बल्कमध्ये कस्टमर आणून देतो, म्हणजे कमीत कमी 5 टीव्हीची तरी ऑर्डर मी तुम्हाला देईल। तुम्हाला ही ऑर्डर मी देईल त्या ॲड्रेसवर पोहोचवायची आहे, 50% पेमेंट सुरुवातीला देईल आणि 50% पेमेंट ऑर्डर पोहोचल्यानंतर देईल। मी आता फक्त तुमच्या टीव्हीचे फोटो काढून घेऊन जातो माझ्या वेबसाईटवर टाकण्यासाठी, कारण मी ऑनलाईन व्यवसाय करतो। त्याने कोणत्या वेबसाईटवर टाकणार हे सांगितले नाही। मॅन्युफॅक्चरर तयार झाला, त्याने सुधीरकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचा ॲड्रेस वगैरे असे डॉक्युमेंट्स ठेवून घेतले। सुधीरने काय केले, इंडिया मार्ट ह्या वेबसाईटवर स्वतःला सेलर म्हणून रजिस्टर केले, जे एकदम फ्री म्हणजे विनामूल्य आहे। मित्रांनो, इंडिया मार्ट ही भारतातली बिझनेस टू बिझनेसची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, जिथे 10.7 करोडपेक्षा जास्त बायर्स म्हणजे खरीददार आहेत। ज्याला कोणाला व्यवसाय करायचा आहे तो इथे फ्रीमध्ये सेलर म्हणून रजिस्टर करू शकतो। नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि कंपनीची माहिती रजिस्ट्रेशनसाठी लागते। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याने आपल्या प्रोडक्टचे फोटो आणि किंमत टाकायची। एवढे केले की बायर्स म्हणजे खरीददार स्वतः तुम्हाला कॉल करायला सुरुवात करतात। आणि महत्वाचं म्हणजे इंडिया मार्टवर ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी 1 रुपया खर्च लागत नाही। शिवाय या वेबसाईटवर अशी सुद्धा सुविधा आहे की तुम्ही तुमचा एरिया निवडू शकता, म्हणजे कोणत्या एरियामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा आहे। जसे की सुधीरने सुरुवातीला महाराष्ट्र निवडले। आता सुधीरला एन्क्वायरीज यायला सुरुवात झाली। त्याला पहिली ऑर्डर गावातल्या एका हॉस्पिटलमधून मिळाली। त्यांना 32 इंच 10 टीव्ही पाहिजे होते। सुधीरला 1 टीव्ही 5 हजाराला मॅन्युफॅक्चररकडून पडत होता। त्याने तो हॉस्पिटलला 7 हजाराला विकला। त्याने लगेच मॅन्युफॅक्चररला ॲड्रेस पाठवला कुठे टीव्ही पाठवायचे आणि 50% पेमेंट दिले। आणि मग हॉस्पिटलकडून पूर्ण पेमेंट आल्यानंतर त्याने बाकीचे 50% राहिलेले मॅन्युफॅक्चररला दिले। मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की समजा टीव्हीमध्ये काही दोष निघाला तर काय। ह्याचे उत्तर म्हणजे मॅन्युफॅक्चररकडून टीव्हीसाठी 1 वर्षाची वॉरंटी होती। 1 वर्षामध्ये काहीही झाले तरी मॅन्युफॅक्चररची लोक घरी जाऊन सर्व्हिस देणारी होती। पण अपवाद सोडला तर 99% काही समस्या येत नाही
आणि अशा प्रकारे सुधीरने 20,000 रुपये 1 रुपया खर्च न करता कमवले। आता सुधीर फक्त टीव्हीच नाही तर अनेक वेगवेगळे प्रोडक्ट्स इंडिया मार्टवर विकून दर महिन्याला चांगले पैसे कमवत आहे। मित्रांनो, तुम्ही इथे बारकाईने पाहिले तर सुधीरला ना दुकान उघडण्यासाठी खर्च आला, ना मार्केटिंगसाठी खर्च आला, ना माल आधीच विकत घेऊन ठेवावा लागला। इंडिया मार्टवर कोणत्या प्रकारचे बायर्स म्हणजे खरीदार आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता, म्हणजे नक्की तुमच्या एरियामध्ये कोणत्या प्रोडक्ट्सची मागणी आहे हे समजेल। त्यासाठी तुम्हाला trade.indiamart.com ह्या लिंकवर जावे लागेल, किंवा तुम्हाला सेलर म्हणजे विक्रेता म्हणून रजिस्टर करायचे असेल तर seller.indiamart.com ह्या लिंकवर जावे लागेल। दोन्ही लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सगळ्या ग्रुप्सवर शेअर करा। बऱ्याच लोकांना व्यवसाय करायचा आहे पण अनेकांना कसा करायचा याचे मार्गदर्शनच नाही, त्यामुळे तुमचा एक शेअर समोरच्याचे आयुष्य बदलू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।